भारतीय जनता पार्टी ने देश के लिए अपना सर्वस्व बलिदान करने वालों लाखों भारतीयों के संघर्ष और बलिदान को याद करने के लिए स्वतंत्रता दिवस की पूर्व संध्या पर विभाजन विभीषिका स्मृति दिवस मनाने का संकल्प लिया है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी द्वारा दी गई है। इस दौरान जितेंद्र बंटी कुकड़े, शहर अध्यक्ष प्रवक्ता चंदन गोसावी मुख्य रूप से उपस्थित थे। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में शामिल होने की अपील महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने की है। वह इस कार्यक्रम के मौके पर नागपुर में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में बोल रहे थे। इस दौरान शिवराय कुलकर्णी ने कहा कि इस वर्ष का अमृत महोत्सव 150 वर्षों की ब्रिटिश गुलामी से मुक्त होने वाले प्रत्येक नागरिक के लिए गौरव का समारोह है। आजादी के अमृत महोत्सव में जैसे जैसे देश आत्मनिर्भरता की ओर बढ़ रहा है, आजादी के लिए बलिदान देने वालों को भी याद किया जाना चाहिए। शहराध्यक्ष जितेंद्र बंटी कुकड़े, इन्होंने भी अपनी प्रतिक्रिया साझा की है। विभाजन विभीषिका दिवस अर्थात 14 ऑगस्ट आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य एकदम इजीली मिळालेलं नाहीये, कुठे काही चालवून किंवा उपोषण करून मिळालेलं नाहीये। हे स्वातंत्र्य मिळाल्यास प्रत्येकाने आपलं घर या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये आहूत केलेलं आहे। कित्येकांनी आपले घरातील सर्व जी मंडळी आहे करते धरते पुरुष याच्यात गेलेले आहे आणि जे इंग्रजांच्या माध्यमातून जे स्वातंत्र्य मिळालं, आदरणीय शिवरायजींनी याच्या आधी सांगितलं, विस्तारित सांगितलं होतं की ह्या देशाचे धर्माच्या आधारावर दोन तुकडे करून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे। पाकिस्तानातल्या भागातून 60 लाख बिगर मुस्लिम हे आपलं घरदार सोडून भारतात पळून आले, सर्व सोडून दिलं। तर पूर्वी पाकिस्तान जो आताचा बांगलादेश आहे तिथून 20 लाख बिगर मुस्लिम हे सर्व आपलं घरदार सोडून आपल्या भारतात स्थायी झाले, शरणार्थीच्या रूपात आले। त्यांना आपण आपलत्व केलं, भारतीयत्व केलं। पण तुम्ही मला सांगा की इथले किती व्यक्ती पाकिस्तानात गेले असेल, इथले किती व्यक्ती पूर्वी पाकिस्तान म्हणजे बांगलादेशमध्ये गेले असेल। याच्यामध्ये कमान पाह्या याच्या प्रक्रियेमध्ये 5 लाख लोकांचा सरकारी आकड्यानुसार मृत्यू झालेला आहे, त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे, त्यांचं जीवन संपलेलं आहे। पण असा ॲक्च्युअल आकडा हा 10 लाखाच्या घरात जात आहे। ह्या वेदना कुठेतरी निघाल्या पाहिजेत, ही आठवण आमच्याजवळ राहिली पाहिजे की ह्या देशाचं स्वातंत्र्य जे मिळालं आहे त्याग तपस्या बलिदानामुळे मिळालेलं आहे, ते कुठे फक्त उपोषण करून मिळालेलं नाही आहे, इंग्रजांसोबत बसून चहा पितांनी मिळालेलं नाही आहे। हे फक्त भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद अनेक अशा अनेक लोकांच्या बलिदानामुळे मिळालेलं आहे। म्हणून आम्ही नागपूर शहरामध्ये 6 ठिकाणी 6 विधानसभा क्षेत्रामध्ये विभाजन विभीषिका दिवस आम्ही हा पाळणार आहे। त्या माध्यमातून मुकमोर्चा होणार आहे। दक्षिण नागपूर इथे आमदार मोहनजी मते यांच्या नेतृत्वामध्ये जे आमचे लेह लद्दाखचे जे खासदार आहे जामयांग नामपालजी नागग्यालजी यांचं उद्बोधन तिथे होणार आहे आणि बाकी 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये मुकमोर्चा काळी पट्टी लावून आम्ही करणार आहे। हालांकि आजादी मिलने के साथ साथ देश के टूटने का दर्द भी हम भारतीयों को महसूस होता रहेगा। ये जख्म आज भी हमारे दिलों में टीस देते हैं। इस उद्देश्य से भारतीय जनता पार्टी ने 14 अगस्त को विभाजन विभाषिका स्मरण दिवस मनाने का निर्णय लिया है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।